पाचशे आणि राजा ज्याने मगाशी अप्रतिम षटकार टोकला त्याला पाचशे तिन्ही खेळाडूंनी यायचं आहे 2000 आमच्याकडे जमा आहेत धन्यवाद योगेश मडवी तर आपण पाहतो या ठिकाणी आमचे उत्कृष्ट स्कोरर जनसाठी एकदा जोरदार आला होता कारण जयेश पाटील ज्यांना मडवे सर यांच्याकडून या खेळाडूंना राजेन शेठ मडवी यांच्याकडून हा पारितोषिक आणि योगेश मडवी पहिला त्यांनी 300 लावले नंतर एक्सेलेटर पाय दिला आणि कॉमेंट्री साठी सुद्धा 500 रुपये ओके धन्यवाद राजेन शेठ ओ टू योगेश थँक्यू तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये टोटल धाबा झाला मित्रांनो या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहतो 3054 धाबा तसेच या नाईट स्पर्धेमध्ये सिक्स लागले 217 चौकार लागले 196 आणि व्हाइट बॉल गेले 108 तर नो बॉल या स्पर्धेमध्ये 14 होते आणि डॉट बॉल 364 आणि विकेट 252 तर आपण सर्वात पहिले आमच्या स्कोरर आपण आभार व्यक्त करत पाहिजे एवढी मोठी स्पर्धेमध्ये चांगली स्कोरची भूमिका या ठिकाणी पार पाडली तर आपण पाहतो तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये मित्रांनो 5 रात्री या ठिकाणी अतिशय चांगली पंचांची भूमिका ज्याने पार केली राजसुख पंचांची भूमिका या ठिकाणी पार केली ते आमचे दोन पंच जाबीत परिसर मॅन फ्रॉम कल्याण आणि सुनील पाटील मॅन फ्रॉम मोरबी मी दोघांना मी तिकडे आपण मंचावरती आलो या आपण मंचावरती लगेच सुनील पाटील आणि जाबीत परिसर आमचे दोन पंच येतात आपण स्वागत करूया मी विनंती करेल आमच्या मारुती शेठ मडवी यांना की आपण शुभ असं त्यांचं स्वागत करावं बंदली बाबा आपण पाहतो कारण जे प्रेक्षक इथे जमल्यात मॅन ऑफ द सिरीज कारण 374 खेळाडूंपैकी एक भाग्यवान विजेता ठरलाय तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होणार आहे बंदली बाबा आम्ही तुमच्या समोर खोलणार कारण तर आपण पाहतो आमचे या ठिकाणी दोन पंच जावेद परीत सर यांचं स्वागत करतील आमच्या मारुती मडवी यांच्या शुभाशयम कारण 5 रात्र अचूक पंचांची भूमिका ज्याला पार केली ते आमचे मेन पंच एमसीसी मान्यता प्राप्त असलेले जावेद परीत सर मेन पंच कल्याण तसेच आपण पाहतो आमचे दुसरे पंच सुनील पाटील मेन पंच मोरबी अशा पंचांची भूमिका मी विनंती करेल गुरुनाथ हिलाल यांना की आपण आपल्या शुभाशयांचं स्वागत करावं गुरुनाथ हिलाल यांना विनंती असेल आपण आपल्या शुभाशय स्वागत करावं तर आपण पाहतो या ठिकाणी भव्य दिव्य ट्रॉफ्या या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिल्या तर आपण पाहतो ज्या आमचे जयेश पाटील ज्यांनी स्कोरची भूमिका पार केली उत्कृष्ट स्कोरर कारण या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रत्येक चेंडूची माहिती डॉट चेंडू व्हाइट चेंडू तसेच विकेट किती षटकार किती चौकार अशी अचूक भूमिका आमचे जयेश पाटील मारुती शेठ मडवी यांना विनंती करेल आपण आपल्या शुभाशयांचं स्वागत करावं आमच्या स्कोरर ज्यांच्या भूमिकेतून आपण पाहतो अचूक स्कोरची भूमिका या ठिकाणी पार केली त्या स्कोरर तर या ठिकाणी आपण पाहतो आमच्या आणि आमचे दुसरे स्कोरर या ठिकाणी राहुल हिलाल राहुल हिलाल आपण यायचंय तसेच नितीन तसेच आमचे नितीन पाटील ज्याने देखील स्कोरची भूमिका या ठिकाणी पार केली या ठिकाणी आपण पाहतो आमचे स्कोरर
नितिन पाटील सन्मान आमच्या अतिथि कक्ष मध्ये अचूक पंचाने स्कोर ची भूमिका मित्रों पांच रातिकाने जन समालोचन केलं सर्वांची मन जिंकली एक जबरदस्त समालोचक रायगड क्रिकेट रायगड समालोचनाच्या अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील साहब यांचं स्वागत आमच्या अतिथि कक्ष मध्ये यशवंत बडवी साहब अधिकारी अपने शुभाशय स्वागत कराब रायगड समालोचन चे अध्यक्ष संदीप पाटील साहब स्वागत यशवंत मडवी साहब शुभाशय कारण पांच अतिशय चांगल समालोचन च काम के प्रत्येक हृदया मध्य जागा निर्माण के लिए प्रत्येक माहिती देता आमचे संदीप पाटील साहब स्वागत तसेच आमचे दुसरे समालोचक आमचे बाबू शाह चटपटी कॉमेंट्री कारण शेर शायरी मध्ये अंदाज मध्ये कॉमेंट्री करणारे बाबू शाह दिलीप मडवी की आपण शुभाशय स्वागत कराब सन्माननीय दिलीप मडवी आपण बाबू शाह स्वागत कराब यानंतर आमचे समालोचक योगेश मडवी यांचा स्वागत करतील मारुती शेट मडवी आणि स्वागत करण्यासाठी कोण चुकून राहिला असेल तर मंडल क्षमस्व आहे स्वागत समारंभ कार्यक्रम पार पड़ते चुकून जर को दिलगिरी व्यक्त करते बक्षीस समारंभ कार्यक्रम मेगा पैनल सामने सामना जिंक मेगा पैनल दिगड़े सगन तम तसेच आमचे कॅमेरामॅन बालचंद पाटील कारण पांच दिवस झाले सातत्यानं कारण कॅमेरामॅन अतिशय हुशार असतो कारण प्रत्येकाला कॅमेरामध्ये कैद करतो आणि स्वतः मात्र बिंदास फिरत असतो ते आमचे कॅमेरामॅन बालचंद पाटील यांचं स्वागत मी नवनाथ सरन विनंती करेल की आपण आपल्या शुभाशय त्यांचं स्वागत करावं तसेच आम्हाला ज्यांनी जनरेटर सेवा दिली ते आमचे टोंडरेचे विजय पाटील यांना विनंती करेल कोणी असेल तर आपण यायचा जनरेटर वाले आमचे यायचा आपण जनरेटर वाले कोणी असेल विजय पाटील तर आमचे डीजे रॉकर्स ज्यांना तीन रात्र धमाल केली या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवलं आणि प्रत्येकापर्यंत चांगले संगीत या ठिकाणी पोहोचवले त्यांचे डीजे रॉकर्स त्यांचं स्वागत त्यांच्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहतो नवनाथ सरन म्हणते असेल की आपण त्यांचं स्वागत करावं डीजे रॉकर्स आमच्या अतिशय चांगले डीजे मास्टर कारण तीन दिवसामध्ये त्यांना संधी भेटली आणि अतिशय चांगलं या ठिकाणी डीजे ऑपरेटिंग थैंक यू सो मच तसेच आमचे ग्लोबल टेनिस क्रिकेट चे सीईओ जलपेश भोयर मडगाव कॅमेरामॅन विनंती असेल आपण यायचा जलपेश भोयर आपण असले तर या लवकर कारण www.globaltenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह आपल्याला पाहायला भेटली आणि या आपण शैलेश आमचे या ठिकाणी ग्लोबल टेनिस क्रिकेट चे विनंती करायला जगदीश हिलाल यांना की आपण आपल्या शुभाशय स्वागत करावं तसेच जनरेटर वाला विजय आमचे विजय पाटील यांचं जनरेटर सेवा तर कोणी असेल तर या पण तर तसेच आमचे मंडप डेकोरेटर
सुरेश किंवा ब्रदर्स असतील तरी यायचं आपण वलवलीचे आमचे मंडप डेकोरेशन वाले आपण यायचे जनरेटर वाले आपण असेल तर आपण यायचे तर या ठिकाणी आपण पाहतो मंडप डेकोरेशन वाला आपल्याला असेल तर यायचं लवकर तर या सामन्यामध्ये आपण पाहतो अंतिम मेगा पॅनल होता पेटारी बलाम दिगड मात्र दिगड संघ चॅम्पियन ठरलाय आणि पेटाली संघ रनर अप ठरलाय मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय या अंतिम सामन्यामध्ये ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली तो मॅन ऑफ द मॅच मानकरी निवृत्ती दिगड संघाचा निवृत्ती मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय तर मी अडिकेत धोपरी आणि योगेश मडवी आणि वेदिकर आपण आपल्या शुभास ट्रॉफी देऊन सन्मानित करा बाब समीर विलाल यांच्या शुभास मॅन ऑफ द मॅच ज्याला मॅच अंतिम मेगा पॅनल मध्ये अंतिम कामगिरी केली गोलंदाजी मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला तर आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज तर उत्कृष्ट गोलंदाज अशी ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली आहे योगेश अनंत ढोपरी बडा यांच्याकडून आम्हाला ही ट्रॉफी उपलब्ध झाली आहे तर आपण पाहतो उत्कृष्ट गोलंदाज विदर्भ स्पर्धेमध्ये ज्यांना भरीव कामगिरी केली ज्यानं फलंदाजच्या पायामध्ये बेडा घातल्या आणि धावामध्ये अंकुश लावला तो उत्कृष्ट गोलंदाजचा मानकरी ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये त्याने जबरदस्त गोलंदाजी केली तो ठरतोय बेस्ट बॉलर अवॉर्ड गोज टू द वाकलन संघाचा जीत भोयर वाकलन संघाचा जीत भोयर उत्कृष्ट गोलंदाज यायचा आपण मंचावरती वाकले संघ आपण कोणी असेल तर या वाकले संघाचा संघाचे पॅकर्स अडीकडे येत आहेत त्यांचे प्रकाश विनंती करायला संजय मडवी आणि की आपण आपल्या शुभास ट्रॉफी देऊन सन्मानित करा आणि उत्कृष्ट फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली फलंदाजीतून त्यानं आपला फलंदाजी षटकात त्यांची आतिषबाजी तर अक्षरशः गोलंदाजाला रडवलं या मैदानावरती तो उत्कृष्ट फलंदाज ठरतोय या स्पर्धेमध्ये आम्हाला या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजची ट्रॉफी उपलब्ध करून दिली आहे सन्माननीय योगेश अनंत ढोपरे देवीचा बडा यांच्याकडनं आम्हाला ही ट्रॉफी उपलब्ध झाली आहे आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरतोय बेस्ट बॅट्समन अवॉर्ड गोज टू द मोलमे संघाचा सागर विनंतीकरांचे सन्माननीय दिलीप मडवी आणि यशवंत मडवी यांना की आपण आपल्या शुभास या खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करा तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये 115 धावा ठोकणारा सागर उत्कृष्ट फलंदाज मानकरी ठेवतोय बेस्ट बॅट्समन सागर ज्याने जबरदस्त कामगिरी केली मात्र प्रत्येकाची नजर मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक कोणाला मिळणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष मात्र बंद लिबाबा अद्याप आमच्या हातामध्ये तर या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक मानकरी झालाय तो मोरबे संघ मी विनंती करेन मोरबे संघाच्या संघटनेला की आपण याबाबत रोख रक्कम 40,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करतील मी आमंत्रित करतो आमचे चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला उपलब्ध करून दिली आहे याच दरम्यान आपण पाहतो आम्हाला चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी संजय शेठ सावळाराम मडवी यांच्याकडनं आम्हाला चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी उपलब्ध झाली आहे मी विनंती करेन संजय शेठ मडवी यांना की आपण आपल्या शुभास ट्रॉफी आणि रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मानित करावं संजय शेठ मडवी चिंतामण शेठ पाटील
विनोदकर आपण यायचं पुढे चिंतामण शेठ पाटील चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी संजय शेठ मडवी आणि चिंतामण शेठ पाटील मोरबे क्रिकेट संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय या ठिकाणी आपण पाहतोय मोरबे क्रिकेट संघ चौथा क्रमांक मानकरी तो तृतीय क्रमांक मानकरी वाकलन जीजी स्पोर्ट वाकलन संघ तृतीय क्रमांक मानकरी होता रोख रक्कम 50,000 रुपये भव्य दिव्य ट्रॉफी देऊन तर आम्हाला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी सन्माननीय मोतीराम शेठ पाटील बुर्जुल यांच्याकडे उपलब्ध झाली तर मी विनंती करेन गुरुनाथ शेठ हिला तसेच मोतीराम शेठ पाटील शिवराम पाटील यांना की आपण आपल्या शुभास तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 50,000 रुपये देऊन देणार सन्मानित करा भाऊ तृतीय क्रमांक वाकलन संघ कारण आज वाकलन संघासाठी तृतीय क्रमांक भाग्यवान झाला कारण रतनबुवा स्मृती चषकामध्ये वाकलन संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी झाला आणि राजवीर चषकामध्ये वाकलन संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी झाला स्पर्धेमध्ये आपण बघतो मेगा फायनल मध्ये पेटाली संघ रनर अप झाला म्हणजे अंतिम क्षणाला त्यांना परास्त व्हावं लागलं तर रनर अप संघ होतोय पेटाली संघ विनंती करेल पेटाली संघाच्या संघटकाला की आपण मंचावरती यावं आणि रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि भव्यदिव्य ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करतील आम्हाला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी उपलब्ध केली या ठिकाणी प्रकाश लक्ष्मण पाटील यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली आहे तर मी मारुती शेठ मडवी तसेच वासुदेव शेठ मडवी वासुदेव शेठ पाटील आणि चिंतामण शेठ पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास तसेच नितेश पाटील गोडगावच्या यांना विनंती करेल आपण आपल्या शुभास या संघाला ट्रॉफी आणि रोख रक्कम 1,00,000 रुपये देऊन त्यांना सन्मानित करावा आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो चॅम्पियन ठरलाय एडिकडे दिगडे संघ जोरदार ठरला तर दिगडे संघाच्या संघटनेला विनंती आहे की आपण मंचावरती यावं रोख रक्कम 2,00,000 रुपये आणि भव्यदिव्य ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करतील तर आमचे प्रकाश लक्ष्मण पाटील यांच्याकडनं आम्हाला ही ट्रॉफी उपलब्ध झाली आहे तर शांती शेठ हिला दशत मिलिंद शेठ मडवी अनिल ढोपरी नवनाथ शेठ मडवी सर तसेच प्रकाश पाटील तसेच संजय शेठ मडवी तसेच आमच्या मान्यवर सर्वांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि 1,00,000-1,50,000 रुपये देऊन त्यांना सन्मानित करावा सर या सर्व मान्यवरांच्या शुभास सर्व मान्यवरांनी इथे असेल आपण यायचं चला मी सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण सर्वांनी मिळून ही ट्रॉफी द्यायची चॅम्पियन संघ मित्र या स्पर्धेतील निगडे संघ ज्यांना अप्रतिम कामगिरी केली मैदानावरती निगडे क्रिकेट संघाचा तर या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त क्रिकेट दाखवलं निगडे संघ वेल प्लेड चॅम्पियन ठरले त्या स्पर्धेमध्ये तर मित्रांनो आता लक्ष एक गोष्टीकडे राहिल्या ती सर्वात मोठी गोष्ट मॅन ऑफ द सिरीज होंडा ड्रीम युगा बाईक
स्वप्नातील बाईक, कारण त्या बाईकचं नाव आहे ड्रीम युगा, आपल्या स्वप्नातील बाईक आहे. स्वप्नातील बाईक कोणाला मिळेल, कारण 374 खेळाडूंपैकी आपण बघत आहोत या ठिकाणी एक विजेता ठरणार आहे त्याला बाईक. तर या ठिकाणी आपण पाहतो आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक उपलब्ध करून दिली आहे या स्पर्धेचे सर्वसर्व संदीप शेठ हिलाल उर्फ शांडी शेठ यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक उपलब्ध झाली आहे. तशीच ट्रॉफी आम्हाला उपलब्ध केली आहे योगेश अनंत ढोपरी देवी चव्हाण यांच्याकडनं. तसेच आमच्या कारण 5 दिवस सातत्याने मेहनत केली या ठिकाणी प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे ज्यांना लक्ष केंद्रित केलं आहे ते आमचे विठोबा यांचं स्वागत या ठिकाणी विनंती करायला समीर हिलाल यांना की आपण आपलं शुभाशय करावं. विठोबा करंजा सातत्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष केंद्रित होता कारण सर्व बारीक नक्कीच आपण पाहतो. तर विधानाबाद सर्वांचे नजर लागले लक्ष लागले बाईक कडे, तर नक्कीच जो बंद लिफाफा होता तो या ठिकाणी खोलणार आहेत आम्ही. मॅन ऑफ द सिरीज च्या रेस मध्ये 4 खेळाडू आपण पाहतोय. मोरवे संघाचा खेळाडू, तसेच वाकलेन संघाचा खेळाडू आहे, पेटाली संघाचा आणि दिगोडे संघाचा, असे एकूण 4 खेळाडू या मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये आहेत. मात्र एकच जण ठरेल त्या मॅन ऑफ द सिरीजचा मार्गकरी, कारण अतिशय रंगतदार आम्ही पाहिला, अतिशय चांगला परफॉर्मन्स या चौघांचा आम्ही पाहिला. मात्र आज या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण ठरेल आपल्या मध्ये प्रेक्षकांना आवाज द्यायचा. नक्कीच हेमंत केणी देखील आहेत मध्ये आहे मित्र, हेमंत केणी नाही आहे. नक्कीच आपण पाहतो प्रत्येकाच्या बाजूला आवाज येतो, कारण ज्याचा ज्याचा संघ तो आवाज देतो आहे. माझा मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड गोस टू द ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल भरीव कामगिरी केली आहे, तब्बल त्याने जबरदस्त फलंदाजी केली आहे आणि जबरदस्त गोलंदाजी क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजी असो किंवा मग फलंदाजी असो सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा तो खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. ज्याने स्पर्धेमध्ये तब्बल आपण पाहतोय 98 धावा आणि 5 विकेट्स अशी त्याची कामगिरी आहे. तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय दिगोरे संघाचा एकही खेळाडू नाहीये, तर या ठिकाणी दिगोरे संघाचा कुठलाच खेळाडू नाहीये, तर या ठिकाणी पेटाली संघाचा हेमंत केले, हेमंत केले मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. तर आपण आमंत्रित करूया या ठिकाणी संदीप शेठ हिलाल उर्फ सँडी शेठ, तसेच मिलिंद शेठ, अनिल ढोपरी, मारुती शेठ, यशवंत मडवी, दिलीप मडवी, संजय शेठ या संस्थेचे सर्व पदाधिकारी, हे सर्व आयोजक विनंती कराल. प्रशांत प्रशांत